एकविसाव्या पार्ले महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकरजी आपल्या लोकप्रिय खासदार ज्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं माझी छोटी बहीण पूनम ताई महाजन सन्माननीय रघुनाथजी कुलकर्णी पार्ले महोत्सवाची संकल्पना ज्यांनी आपल्यामध्ये रुजवली ते लोकप्रिय आमदार आणि अतिशय अभ्यासू आणि कल्पक असे ॲडव्होकेट पराग अळवणीजी ज्यांचा आपण सत्कार केला त्या नगरसेविका ज्योतिता अळवणी श्री सुषम सावंत श्री अभिजीत सावंत सुनीताताई मेहता अनीज जी मकवाणी गुरुचरण सिंग संधू श्री जी आंबेकर विनीत जी मोरे प्रवीर जी कपूर विलास विलासजी करमळकर जी शिंदे महेश जी पारकर आजच्या सत्कार मूर्ती श्री अविनाश धर्माधिकारीजी श्रीमती ज्योत्सनाताई रासम डॉक्टर सुजाता बेरुळगीकर सौ अर्चना गोरे उपस्थित सर्व खेळाडू कलावंत भगिनी आणि बंधूंनो मी साधारणपणे दोन हजार तेरा साली पुनमताई या पार्ले महोत्सवात पहिल्यांदा आलो होतो आणि तेव्हाच मी परागला सांगितलं होतं की मी पुन्हा येईन आणि त्यानंतर चार वेळा या पार्ले महोत्सवामध्ये मी आलो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी पुन्हा येईलच आणि डिसेंबरमध्ये येईलच खरं म्हणजे पार्लेकर आमचे जे आहेत हे अतिशय गुणी मंडळी आहे एक प्रकारचं आमची कलेची संस्कृतीची विचारांची कल्पकतेची अशा प्रकारची आमची ही सगळी नगरी आहे आणि त्यामुळे या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम करणाऱ्या लोकांकडनं प्रेरणा घेऊन या ठिकाणी नवीन पिढी देखील घडवता यावी या, या दृष्टीनं तयार केलेलं व्यासपीठ म्हणजे पार्ले महोत्सव विविध खेळाडू असतील कलावंत असतील विविध क्षेत्रात काम करणारे असतील या सगळ्यांना या पार्ले महोत्सवाने संधी दिली प्रत्येक व्यक्ती हा काही ऑलिम्पिक पर्यंत पोचत नाही परंतु त्याचं पहिलं मेडल पहिलं बक्षीस हे त्याला त्याच्या जीवनात प्रेरणा देऊन जात आणि पार्ले महोत्सवाने हेच केलं इथे येणाऱ्या खेळाडूंना प्रेरणा दिली इथे येणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आणि त्यात ज्यांना बक्षिस मिळाली त्या, त्या लोकांना जीवनाची एक दिशा मिळाली आणि म्हणून मला असं वाटतं की हा महोत्सव परागजी पार्लेकर आणि विशेषतः इथली युवा पिढी या महोत्सवाची वाट पाहत असते आणि आज या महोत्सवाच्या निमित्ताने आपण चार पार्लेकरांचा सत्कार देखील या ठिकाणी केला पोलीस विभागामध्ये अतिशय उत्तम काम करून ज्यांना राष्ट्रपती मेडल मिळालं ते अविनाशजी असतील किंवा ज्योत्स्नाताई असतील खरं म्हणजे पोलीस विभागामध्ये राष्ट्रपती पदक हा एक फार मोठा सन्मान आहे आणि प्रत्येक पोलीसमधल्या व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्या कामाची पावती काय आहे तर ते राष्ट्रपती पदक आहे पण ते पदक मिळाल्याचा जेवढा आनंद त्यांना असेल तेवढाच आनंद आपल्या घरी त्यांचा सत्कार झाल्याचा त्यांना असेल एक पार्लेकर म्हणून पारल्याच्या लोकांनी त्यांचा जो काही सत्कार केला या पार्ले महोत्सवाच्या माध्यमातून त्याचा त्यांना विशेष आनंद निश्चितपणे असेल डॉक्टर सुजाता ताईंनी या सगळ्या कोविडच्या काळामध्ये अतिशय उत्तम वॅक्सिनेशनचं काम या ठिकाणी केलं आणि कोविडचा काळ असा होता की ज्यावेळी अनेक लोक हे घाबरले होते ते घरी होते समोर येऊन काम करण्याची अनेक लोकांमध्ये हिंमत नव्हती अशा परिस्थितीमध्ये समाजातले अनेक लोक असे होते आणि विशेषतः मग फ्रंटलाईन वर्कर्स असतील आमचे पोलीस असतील आमचे डॉक्टर्स असतील यांनी प्रयत्नांची शर्थ केली आपल्या संपूर्ण आपलं जे काही जीवन आहे ते धोक्यामध्ये घालून अतिशय सामान्य माणसाची सेवा केली आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे भारताने कोविडचा मुकाबला केला आज एकशे नव्वद कोटी वॅक्सिनेशन आपण पूर्ण केलं आहे जो जगातला रेकॉर्ड आहे आणि केवळ सरकारी यंत्रणा नाही तर आम्हालाही पंतप्रधानांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता लोकप्रतिनिधी घरी राहणार नाही जो जो अडचणीत आहे त्याची त्याची मदत करा आणि आम्ही सगळेही दोन वर्षाच्या काळामध्ये एकही दिवस घरी न बसता सामान्य माणसाच्या मदतीकरता रस्त्यावर होतो दवाखान्यामध्ये होतो ऑक्सिजन पुरवत होतो कुठे जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण करत होतो कारण आम्हाला हे माहिती होतं की आमचे जे नेते आहेत मोदीजी यांनी ज्या प्रकारे ही कमान हातामध्ये घेतलेली आहे या कोविडला आम्ही हारवल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपण म्हणू शकतो जरी अजून शंभर टक्के धोका ठळला नसला तरी देखील पार्ले महोत्सवामध्ये आपण सगळे मास्क न घालता बसू शकतो आहे खेळू शकतो आहे गाणी ऐकू शकतो आहे आणि म्हणून निश्चितच भारताची ताकद कोविडच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा डॉक्टर सुजाताताईंचा आपण या ठिकाणी सत्कार केला सौ अर्चना गोरे ज्यांनी आत्ताच अतिशय सुरेल आवाजामध्ये खरं म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स नव्हते पण आम्हाला इन्स्ट्रुमेंट्सची कमतरता भासली नाही इतक्या सुंदर आणि सुरेल आवाजामध्ये तुम्ही हे गीत म्हणून दाखवलं आणि खरोखर मला असं वाटतं की गाणं जे असतं हे अतिशय स्ट्रेस बस्टर असतं गाणं ऐकल्यानंतर माणसाला जी एक आनंदाची अनुभूती होते त्या अनुभूतीतून काही क्षणाकरता का होईना पण आपला ताण आपण विसरत असतो आणि म्हणून अशा अतिशय प्रथित यश गायिका आपल्या पारल्यातल्या आहेत त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलाय आणि आता या महोत्सवाच्या निमित्ताने मिनी महोत्सवाच्या निमित्ताने म्हणजे मग डिसेंबरमध्ये तो साडे एकविसावा असेल की बावीसावा असेल हा पण एक प्रश्न निर्माण होणारच आहे पण बावीसावा केला तरी हरकत नाही आहे त्यामुळे बावीसावाच त्याला म्हणा तर मला असं वाटतं की या मिनी पार्ले महोत्सवाच्या निमित्ताने जे जे खेळाडू या ठिकाणी आहेत पूनम त्यांनी सांगितलं खरं आहे की खेळामध्ये हारणं आणि जिंकणं हे महत्वाचं नसतं वॉट इज इम्पॉर्टंट इज स्पोर्ट्समन स्पिरिट एकदा तुमच्यामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट तयार झालं की जीवनामध्ये कुठली हार आणि कुठली जीत ही तुमच्यावर परिणाम करू शकत नाही जिंकण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि हारण्याचं आव्हान देखील तुम्ही स्वीकारू शकता आणि म्हणून खेळ हा अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून सर्व खेळाडूंचं या निमित्ताने मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि एकदा जोरदार टाळ्या आमच्या ढोल पथकाकरता देखील या ठिकाणी केल्या पाहिजेत की ज्यांनी अतिशय सुंदर ढोल वाजवून आपल्या सर्वांचं स्वागत केलं आहे या महोत्सवाच्या निमित्ताने आलेले सगळे कलावंत त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि हा महोत्सव आज या ठिकाणी सुरू झाला तुम्ही पुन्हा मला बोलवलं मी पुन्हा या ठिकाणी आलो तुम्ही पुन्हा मला बोलवाल मी पुन्हा या ठिकाणी येईल हे आश्वस्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र